वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शासनानं प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून प्रशासनही कायद्याचं पालन करते कायदा मोडण्यात धन्यता न मानता इचलकरंजी शहर होल्डिंग मुक्त केलंय तसंच व्यावसायिकांनी स्वतःहून मुक्तीसाठी मदत करावी असं आवाहन नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी केलं व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते दरम्यान प्लास्टिक बंदीला समर्थन देत पर्यावरणाला हानी पोहोचेल असं कोणतंही कृत्य न करण्याची शपथ यावेळी व्यावसायिकांनी घेतली शासन आदेशानुसार इचलकरंजी नगरपालिकेनं प्लास्टिक विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर आज किरकोळ किराणा भुसारी व्यापारी असोसिएशनच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडली इचलकरांची शहर प्लास्टिक मुक्त करण्यास व्यावसायिकांचा विरोध नाही पण बहुतांश वस्तूंचा पॅकिंग कंपनी करते त्यामुळे कायदा आणि परिस्थिती यांचा अभ्यास करून व्यावसायिकांवर कारवाई करावी तसंच प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था निर्माण करणं आवश्यक असल्याचं अशोक पाटणी महावीर शिरगुप्पे अभिजित पटवा यांनी सांगितलं तर प्लास्टिकमुळं प्रदूषण वाढत असल्यानं शासनानं कठोर पावलं उचलली आहेत ही बंदी अंगवळणी पडण्यास थोडा वेळ लागेल मात्र ती गरजेची असल्याचं सुभाष मालपाणी यांनी सांगितलं शहरात वन टाईम यूज प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात वाढतोय हा कचरा नष्ट आणि पुनर्वापर होत नसल्यानं प्रदूषणात भर पडतीय प्लास्टिक कचऱ्यामुळे महापुराचाही प्रश्न निर्माण होत असल्यानं पंच्याहत्तर मायक्रोनपेक्षा कमी जाडीचं प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं आरोग्य अधिकारी डॉक्टर संगेवार यांनी स्पष्ट केलं शेवटी व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदीला समर्थन देत पर्यावरणास हानी पोहोचेल असं कोणतंही कृत्य न करण्याची शपथ घेतली बैठकीला इचलकरंजी शहर परिसरातील व्यावसायिक उपस्थित होते